महावितरणाला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रांकडून एकूण 3330 मेगावॅट क्षमतेचे 13 संच बंद पडले आहेत. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. राज्यात विजेचे भार नियंत्रण आणण्यासाठी सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. या दरम्यान राज्यातल्या या विजेच्या संकटाला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. भाजपच्या नेते आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या ऊर्जा धोरणावर टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की केंद्रीय कोळसा कंपन्यांनी 2800 कोटी रुपये महादन ग्रुपकडे शिल्लकच आहे. पैसे देणार नसाल कोळसा कंपन्यांना तर त्या कोळसा कसा देतील. आमच्या काळात कधीही पैसे देणे राहिले नाही. आम्ही 32 लाख टन कोळशाचा साठा राखून ठेवला. पावसाळ्यापूर्वी नियोजन सुद्धा केलं. महादन कोळसा प्रशासनाच्या आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यावर लोड शेडिंगचे संकट येणारच आहे. राज्यावर आगामी लोड शेडिंग संकटाबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की आज ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीची वीज सुरू आहे. लोड शेडिंग सुरू केले आहे. कोळसा कंपन्यांचे जर 2800 कोटी रुपये देणे असेल आणि उद्या जर त्यांना आपला हात काढून घेतला तर ही परिस्थिती गंभीर बनेल. मुख्यमंत्री ऊर्जा मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. कोळसा हस्तांतरित व्यवस्था उभारायला हवी. 32 लाख टन कोळशाचा साठा करायलाच हवा आणि राज्य लोड शेडिंग मुक्त आम्ही केले होते. पण आता हे सरकार पुन्हा एकदा राज्य अंधारात नेण्याचं काम करीत आहे. सर्व काही वाऱ्यावर सुरू आहे. प्रशासनावरचे सरकारचे नियंत्रण सुटल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे असे म्हणाले आहे. भारत सरकारच्या कोल कंपन्यांनी 50 पत्र दिलंय की पावसाळ्याच्या काळामध्ये कोलमाईट मध्ये पाऊस असतो म्हणून स्टॉक करा. 50 पत्र गेलाय WCL आणि MCL ने. त्या पत्राची दखल घेतली नाही आणि स्टॉकच केला नाही. त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे की राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळं हे संकट आलाय. आणि माझी तर माहिती आहे या कोल कंपन्याचे WCL SCCL आणि MCL या केंद्रीय कोल कंपन्याचे 2800 कोटी रुपये महाजनकोकडे शिल्लक आहेत. पैसे देणार नसेल कोल कंपन्यांना तर कोल कंपन्या त्या ठिकाणी कोळसा कसा देतील. आमच्या काळात कधीही कोल कंपन्याचे पैसे पेंडिंग झाले नाही. 32 लाख टन कोळसा अनेक वेळा मेंटेन केला. पावसाळ्यापूर्वीच नियोजन केलं आणि त्यामुळं आज सुद्धा WCL ने 15,000 टन लिफ्टिंग करण्याचे आदेश दिले पण लिफ्टिंगचीच व्यवस्था नाहीये. महाजनकोच्या प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळं या राज्यावर लोड शेडिंगची परिस्थिती निर्माण होणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना रात्रीची वीज सुरू आहे. लोड शेडिंग सुरू केलं गेलं आहे आणि मला वाटतं अशी जर परिस्थिती राहिली आणि कोल कंपन्याचे 2800 कोटी रुपये थकीत असतील आणि कोल कंपन्यांनी जर उद्या हात काढला तर मला वाटतं ही स्थिती गंभीर बनेल. माननीय मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांनी लक्ष टाकलं पाहिजे. कोळसा लिफ्टिंग तातडीने केला पाहिजे. 32 लाख टन कोळसाचा स्टॉक तयार केला पाहिजे आणि राज्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही. राज्य लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम आम्ही केलं आहे.